नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण एम एस सी ई टीचा 2022 जो पेपर आहे त्यामध्ये 11वी आणि 12वीचे इक्वेशन्स कशा प्रकारे विचारले जातात यामध्ये आपण पी सी एम आणि पी सी बी मतलब याचा अर्थ की फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असे दोन ग्रुपिंग करतो. विद्यार्थी दोन्हीमध्ये पेपर देऊ शकतात, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री दोन्हीमध्ये कॉमन असतो, यामध्ये मॅथ आणि बायोलॉजी हा वेगवेगळा असतो. म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा जो पेपर आहे तो 100 मार्काचा आणि मग मॅथ आणि बायोलॉजी 100-100 मार्काचा असं आहे. पी सी एमसाठी 200 मार्काचा पेपर असतो आणि पी सी बीसाठी 200 मार्काचा पेपर असतो. परंतु आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये जे क्वेश्चन विचारले जातात या क्वेश्चनमध्ये 20-80 हा पॅटर्न ठेवलेला आहे. मग याचा अर्थ की 20% क्वेश्चन जे आहेत ते 11वीचे असतात आणि उरलेले 80% क्वेश्चनचे वेटेज जे आहे ते 12वीला दिलेले. आता याच्यामध्ये मॅथचा जो पेपर आहे, मॅथचा पेपर हा 50 क्वेश्चन्सचा असतो. याच्यामध्ये 10 क्वेश्चन 11वीचे येतात आणि 40 क्वेश्चन जे आहेत ते 12वीच्या सिलॅबसमधून येतात आणि प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असतात. असे 100 मार्काचा पेपर होतो. फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्हीसाठी कॉमन असतात, पी सी बी आणि पी सी एमसाठी. फिजिक्स आणि केमिस्ट्री दोघांचे मिळून 100 क्वेश्चन असतात. यामध्ये प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असतो. तर फिजिक्ससाठी 10 क्वेश्चन 11वीमधून येतात आणि 40 क्वेश्चन हे 12वीमधून येतात. आणि त्याचप्रमाणे केमिस्ट्रीचेही 10 क्वेश्चन 11वी आणि 40 क्वेश्चन 12वीचे येतात. उरला बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये 2 पेपर असतात. यामध्ये पहिला आहे बॉटनी आणि दुसरा आहे झुलॉजी. बॉटनीचा आणि झुलॉजीचा 100 मार्काचा पेपर, म्हणजे प्रत्येकी 50-50 मार्क असतात. बॉटनीमध्ये 10 क्वेश्चन हे 11वीमधून येतात आणि उरलेले 40 क्वेश्चन हे 12वीमधून येतात आणि प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असतो. त्याचप्रमाणे झुलॉजीचंही असंच आहे. 10 क्वेश्चन 11वी, 40 क्वेश्चन 12वी असे दोघांचे 50-50 मार्काचे 2 पेपर असतात आणि 100 मार्काचा हा पेपर असतो. तर अशा प्रकारे पी सी एम आणि पी सी बी 200-200 मार्काचे क्वेश्चन पॅटर्न आहे. यामध्ये 20% आपण वेटेज जे आहे 11वीचं आहे आणि 40% वेटेज हे 12वीचं आहे. व्हिडिओला लाईक जरूर करा. चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलही सबस्क्राईब जरूर करावे. धन्यवाद.